तर पार्टे साहेब कृपया स्टेजवर या माझी सरपंच पाडगाव ग्रामपंचायत चला पंच मॅच चालू करा एक गटातील आज सामने आहेत ट्रॉम्बे नितीन इलेवन चिता कॅम्प ट्रॉम्बे आणि बाबू मांडे इलेव्हन सांबारली तर आपण पाहतोय इथे मात्र ही मॅच आपण पाहू शकाल आणि बॅटिंगसाठी आपण पाहतोय एका बाजूला नवमान आणि एका बाजूला आपण पाहतोय आसिफ आपण पाहतोय आणि गोलंदाजी एंडबर्दील आपण पाहू शकाल चांगली मॅच इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळते नितीन इलेव्हन चिता कॅम्प एका बाजूला बाबू मांडे इलेव्हन सांभारली टीम आपण पाहतोय माझे सरपंच आदरणीय दत्ता दत्ताशेठ आवासकर यांचंही आपण इथे स्वागत करूया खरं तर दत्ताशेठ खूप लवकर आहेत एम एच झिरो सिक्स एकवीस एकाहत्तर ज्यांची कोणाची गाडी आहे त्यांनी कृपया बाजूला काढून घ्या दत्ताशेठ आवास्कर माजी सरपंच यांचं स्वागत प्रमोद कदम यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा आदरणीय प्रमोद कदम साहेब इथे मात्र पुढच्या चेंडूवरती अपील केली आहे लेग बिफोर विकेटचा शिकार होतोय पहिली विकेट इथे मात्र आपण पाहू शकाल आसिफची मात्र मिळवली जाते ती मात्र गोलंदाजी करत असताना ओंकार पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि तिथे जर आपण पाहिलं तर नवमान मात्र बाद होतोय आणि मिळते डीजेला संधी दे, तो रस्ता रस्त्यावर ज्यांनी आपल्या बाईक्स पार्क केलेल्या आहेत त्यांना इकडे भरपूर जागा आहे दोन्ही बाजूला कृपया रस्ता मोकळा ठेवा आणि हँडल लॉक करू नका तिथे जर गाड्या असतील तर तिथून काढा प्लीज एकवीस सत्याहत्तर क्रमांकाची ज्यांची गाडी आहे त्यांना विनंती आहे की आपली गाडी बाजूला घ्या थँक्यू नक्कीच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटीलचा हा पुढचा चेंडू या वेळेस आपण पाहतोय बॅकवर चटलेग मधून चेंडू आला आहे एक सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून धावा धाबा आल्या त्या मात्र दोन धाबा एक विकेटचं पतन आपण पाहतोय नंबर बाद झाला लेग बिफोर विकेटनं आणि चांद आणि असी मात्र आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय ओमकार पाटील आपण पाहतोय पहिलं षटक हाताळतोय दोन चेंडू आतापर्यंत डिलिव्हर झालेत आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय फुलटो चेंडू क्षेत्राचे आहे इथे आणखीन एक विकेट मिळते बॅटर मात्र बाद होईल आणखीन एक विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र चांगली कामगिरी गोलंदाज ओमकार पाटीलच्या माध्यमातून मिळेल डीजेला संधी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो नवीन बॅटर आपण पाहू शकाल मैदानामध्ये दाखल होईल सोहेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर धाबा झाल्यात त्या मात्र दोन धाबा दोन विकेटचं पतन आपण पाहतोय ओमकार पाटीलचं कौतुक करावं तितकं कमी चार चेंडू आतापर्यंत हाताळलेत आपण जर विचार केला आणि दोन विकेट देखील मिळवतोय दोन धाबा फक्त खर्च केल्या दोन विकेट मिळवल्यात चांगली कामगिरी इथे मात्र आपण पाहू शकाल इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय दोन धाबा दोन विकेटचं बतन आपण पाहिलं चांगली कामगिरी आपण पाहू शकाल आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर डॉट चेंडू येतोय धावपालकावरती चांगली कामगिरी आतापर्यंत ओंकार पाटीलचं मी कौतुक करेन इथे मात्र आपण पाहतोय खेळतोय चांगलं क्षेत्राक्षण परंतु चित्याच्या चपळाईनं सिंगल मिळवली जाते सिंगलच्या माध्यमातून धाव पालकाबाई धाबा झाले ते मात्र पहिल्या षटकाच्या अंती तीन धाबा आणि दोन विकेटचं पतन आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पावप्ले आपण म्हटलं मॅन्डेटरी पावप्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळते आणि मॅन्डेटरी पावप्लेच्या या षटकामध्ये जर आपण चर्चा केली तर तीन धाबा खर्च केले आणि दोन विकेट देखील मिळवल्या देऊया डी जेला संधी षटकाची सांगता झाली आणि तीन धाबा आत्तापर्यंत आल्या आणि दोन विकेटचं पतन आपण पाहतोय आता मात्र संदेश मुंडे गोलंदाजी एंडवरती आपण पाहू शकाल आणि सोहिल आणि चांद एक षटकाची सांगता झाली तीन धाबा आत्तापर्यंत आल्या आणि दोन विकेट आत्तापर्यंत आपण पाहतोय संदेश मुंडेचा या ठिकाणी वापर केला जातोय षटक क्रमांक दोन साठी दुसऱ्या षटकामध्ये आणि पहिला चेंडू डिली बरवतोय सोहिल बॅटिंग करतोय स्ट्राईक एंडवरती आणि दोन्ही एंडकडनं इथे मात्र खेळवलं जाते चांगले प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय रिलिंगच्या बाहेर सीमारसीच्या बाहेर आपण पाहतोय हे आयोजकांवरती असलेलं प्रेम प्रेक्षक मायबाप वर्गाचं संदेश चांगली गोलंदाजी करेल काय करणं आत्तापर्यंत जी आपण जर चर्चा केली सोहिल आपण पाहतोय बॅटिंगसाठी धाबा झाले त्या तीन दोन विकेटचं पतन इथे मात्र आपण पाहू शकाल संधी मिळते का आहे परंतु चांगली कामगिरी आणखीन एक जर आपण पाहिलं तर आपण पाहतोय डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे सिंगल डबल्स सिंगल विकेट मिळवली आहे आपण जर पाहिलं तर इथे मात्र स्वतः येईल निघून बॅटर आपण पाहू शकाल आणखीन एक पडझड सुरू झाली आहे तीन धाबांवरती तीन विकेट आपण पाहतोय आणि सोईल देखील येतोय बॅकटोपेली मिळते डी जे संधी ते आमचे मुख्य आयोजक आहेत मंगेशजी चव्हाण संदीप वागसकर मनीष गायकवाड प्रसाद शेडके संपूर्ण मैदानाचा फेरफटका मारतात आज अधिकारी हे सगळी मैदानाचा फेरफटका मारत आहेत की सीमा रेषेच्या पलीकडे सर्वांना बसण्याची विनंती ते देत आहेत आणि कोणकोण प्रेक्षक आलेले आहेत कधी कधीकधी मोठे पाहुणे पण असतात त्यामुळे ते कधी कधी येत नाही इथे अशा वेळेला त्यांना इथे ये घेऊन येण्यासाठी ते मैदानामध्ये गेलेले आहेत आमचे सगळे आयोजक हो सुंदर चेंडू चांभारली विरुद्ध ट्रॉम्बे खरं तर दोन्ही संघ आहेत अ गटातले ए ग्रुपमधले हे दोन्ही संघ आहेत तीन विकेट गेले असतील ट्रॉम्बे संघाच्या मात्र तीन विकेट जाऊन तीन धावा तसं पाहिलं तर चांगलं नाही आहे परंतु ट्रॉम्बे संघाला एवढा लांबून आलेला हा संघ आहे त्याला जर पत्रा परतवायचा असेल तर षटकार मारावे लागतील चौकार मारावे लागतील अजूनही फटके बसत नाही आहेत होते थोडीशी आणि या मिसफिल्डचा फायदा पुरेपूर उठवतात ते फलंदाज राज देसाई आणि बंटी माळ साहेबांना विनंती करतो या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत अतिरिक्त आपण जर पाहिलं तर इथे मात्र पाच धाबा आले ते मात्र दहा पालकावरती पाल पाच धाबा तीन विकेटचं पतन आपण पाहतोय संदेश मुंडेचं षटक आपण पाहतो या चेंडूवरती दोन धाबा नक्कीच मिळवल्या इथे आपण हे सम पाहू शकाल चांगली कामगिरी संदेश मुंडेच्या माध्यमातून आणखीन एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय मान्यवरांची मांदियाळी मुख्य व्यासपीठावरती रेलचेल आपल्याला पाहायला मिळते गजबज आपल्याला पाहायला मिळते राजेश शितोळे जितू दळवी मयूर देशमुख मान्यवरांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती इथे मात्र एक सिंगल मिळवतायत सिंगलच्या माध्यमातून दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन धाबा तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न नकार दिला दोन धाब्याने धावपालक सरसवलं गेलं ते मात्र सात या अंकावरती आणि या तीन विकेटचं पतन आपण पाहतोय एक पूर्णांक पाच चेंडूंचा खेळ संपन्न झालाय अर्थातच आपण पाहिले अकरा चेंडूंचा खेळ संपन्न झालाय धाबा आल्यात त्या फक्त सात धाबा तीन विकेट देखील गेल्यात ते मात्र बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय नितीन इलेव्हन चिता कॅम्प टीम आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी एंडकडनं बाबू मांडे इलेव्हन सांभारली टीम या दोन टीम मैदानाच्या आतमध्ये भडत करत आहेत जसं म्हटलं सरांनी की अ गटातील हे संघ बॅटेज होती इथे मात्र आपण पाहतोय सिंगल नक्कीच मिळतेय सिंगलच्या माध्यमातून धावपालकाबा धाबा आल्या त्या मात्र आठ धाबा तीन विकेटचं पतन आपण पाहतोय दोन षटकांची संगत झाली प्रथम बॅटिंग करत असताना नितीन इलेव्हनची तर कॅम्प संघाची धावसंख्या झाली ती मात्र बाबू मांडे इलेव्हन सांभाळली संघासमोर ठेवत असताना तीन विकेटच्या पतनानंतर आठ धाबा देऊया डीजेला संधी नंतर जो सामना होणार आहे आर स्पोर्ट्स भातान विरुद्ध स्वराज समाज सामाजिक संघटना भिंगारी या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनं विनंती आहे की कृपया आपण टॉससाठी स्टेजवर यावं या मॅचमध्ये बघा तसं फलंदाजांना गोलंदाजांनी अक्षरशः म्हणजे बांधून ठेवलेलं आहे अजिबात मोके दिलेले नाही आहेत ओमकारनं ना, पहिलं षटक टाकलं होतं पहिल्या षटकामध्ये पण जास्त धावा नाही आल्या फक्त तीनच धावा आलेल्या दुसरं षटक संदेशनं टाकलं संदेशनं पण आपल्या षटकामध्ये भेदक असा मारा केला तिखट मारा केला आणि ट्रॉम्बे खरं तर फलंदाजीसाठी ओळखला जातो ट्रॉम्बे संघामध्ये ताकदवर असे फलंदाज आहेत स्फोटक असे फलंदाज आहेत मारत मात्र या फलंदाजांना अनुभवी सांभारली संघानं बांधून ठेवलं आहे पंकजी देसाई लालू शेठ शाह आणि प्रदीपजी गुप्ता यांना विनंती करतो या पण मुख्य व्यासपीठावरती सलामी दिले या चेंडूला तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय पहिल्या चेंडू वरती आल्या मात्र सहा धाबा दमखम दाखवल्या दहा पालकावरती धाबा आल्या त्या मात्र चौदा धाबा जसं म्हटलं की इथे मात्र मैदानामध्ये बॅटिंगसाठी ही टीम जाणली जाते ती मात्र नितीन इलेवन चित्ता कॅम्प ट्रॉम्बे टीम परंतु आता या चेंडूवरती त्याने दमखम दाखवली बॅटिंग करत असताना तो मात्र मोईन तर नक्कीच आपण पाहतोय चौदा धाबा धावापालकावरती दाव आणि तीन विकेटच पतन देखील मैदानाच्या आतमध्ये दे। आपल्याला पाहायला मिळते सूरज इथे मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल मिळते सिंगलच्या माध्यमातून धावा पालकावरती धाबा येत आहेत त्या मात्र आपण जर पाहिल्यात तर, तर मात्र पंधरा धबा फिफ्टीन रन्स आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कुठेतरी आपण पाहिलं तर पंधरा धबा तीन विकेटचं पतन आतापर्यंत आपण पाहतोय आणि ट्रैक ट्रॅकवरती सूरज स्ट्राइक एंड वरती बॅटर आपण पाहतोय चांद आक्रमण करण्याचा प्रयत्न होता सेट ड्रायव्हला खेळतोय कार्पेट पद्धतीनं एक सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून धाफलका बद आल्या ते मात्र सोळा धाबा तीन विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते चांगल्या पद्धतीची कामगिरी नक्कीच होते गोलंदाजी ट्रॅक करून आमचे पाहुणे नारायण शिंदे अविनाश साळुंखे जयेंद्र खंडागळे एकनाथ गायकवाड आणि सुशील देसाई या पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावर नरेश खाने यांनाही विनंती आहे की त्यांनी नरेश खानेकर यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं तर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र आपण जर पाहिलं तर धाबा आल्या त्या मात्र धाबा फलकावरती सतरा धाबा सेव्हनटीन रन आपण पाहतोय तीन विकेटच पथन आपल्याला पाहायला मिळतंय आपण पाहू शकाल नितीन इलेव्हन कॅम्प आपण पाहू शकाल आणि बाबू मांडे इलेव्हन सांभारली टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज आपण पाहतोय सूरज इथे मात्र आपण पाहतोय वाईट चेंडू अतिरिक्त धाव मिळते धाबा आल्या त्या मात्र अठरा धाबा एटीन रन्स आपण पाहतोय तीन विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळत आहे अठरा धाबा तीन विकेटचं पतन अतिरिक्त धाव इथे मात्र दिली जाते सूरजच्या माध्यमातून सूरजवरती आता मात्र जास्त जबाबदारी असेल गोलंदाजी ट्रॅकवरती आणि अतिरिक्त धाव मात्र देतो आहे इथून लीड करावं लागेल चार षटकांची मॅच बॅटिंगवरती चांद आपण पाहू शकाल इथे मात्र आपण पाहिलं तर खेळतोय कार्पेट पद्धतीने डीप लॉन्ग ऑफवरती चेंडू जाईल एक सिंगल मिळते सिंगलच्या माध्यमातून धाबा झाल्यात ते मात्र एकोणवीस धाबा तीन विकेटचं पतन आपण पाहतोय दोन पूर्णांक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चेंडू झालेत ते मात्र पाच चेंडू एकोणवीस आणि तीन विकेटचं इथे मात्र पथन आपल्याला पाहायला मिळतंय चांगली कामगिरी आतापर्यंत आपण पाहिलं यावेळेस जर आपण पाहिलं विचार केला तर मात्र एक सिंगल येते आणि या सिंगलच्या माध्यमातून धावा पलकावरती धावा आल्यात ते मात्र वीस धाबा तीन विकेटचं पतन आपण पाहतोय तीन षटकांची सांगता धावा झाल्यात त्या मात्र वीस धाबा चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलं आणि तीन विकेट आतापर्यंत okay. कोयना पुनर्सात मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघरचे सन्मान्य सरचिटणीस दत्ताजी सखवाल साहेब यांना विनंती करतो या पण आणि कोयना पुनर्सात मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघरचे सन्मान्य उपाध्यक्ष बाबू मामा मोरे साहेबांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती मनाच्या अंतकार हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक आपलं स्वागत विनोदजी देशमुख त्याच माध्यमातून नरेशजी खानेकर त्याच माध्यमातून सचिनजी साहेब आणि उपसरपंच उंबरे सन्मान्य समीरजी पांगारे या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदरातून मनपूर्वक स्वागत प्रवीणजी पाटील सांगडे उपसरपंच पनवेल साहेबांना विनंती करतो आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आणि त्यांनी मात्र आपल्या स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्यात तीन षटकं झालेत दावा झालेत ते मात्र वीस आणि बाळाराम गायकवाड साहेबांचे ते मित्र आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि आभार तीन षटकं झालीत वीस धाबा आल्यात आणि तीन विकेटचं पतन या ठिकाणी झालंय आता मात्र चौथे षटक रजत मुंडे जो आय एस पी एलमध्ये देखील आता त्याची दे निवड झाली आहे तो एक अप्रातिम दर्जेचा हा खेळाडू आता मात्र रजत मुंडे ज्याचा प्रेक्षक मायबाप वर्ग अतिशय फॅन या ठिकाणी उपस्थित आहे त्याचा खेळ पाहण्यासाठी धाबा झाले ते मात्र वीस आणि तीन विकेटचं पतन पाहायला मिळतंय नाही मोहीन आहे अजूनही मोहीन जोपर्यंत वर असेल तोपर्यंत धावा येण्याची शक्यता दाट आहे ते ट्रॉम्बेसाठी आणि मारलाय मोईनना मारलाय मात्र हवे ते आणि झेल टिपला जातोय जी आशा होती तोही मोईन मैदानाच्या बाहेर मैदानावर आपण बघतोय पूर्ण कब्जा मिळवलेला आहे तो चांबारली संघानं चांबारली संघाचे चाहते आहेत ते सगळे टीव्हीवर या मॅचचा आनंद घेत आहेत नानाजी जांभळे संदीपजी मुंडे दत्ता जांभळे संपूर्ण चांबारलीकरांनी टी व्ही ऑन केलेला आहे आहेत आपल्या सगळ्या खेळाडूंचा खेळ आणि तिकडे ट्रॉम्बेवाले पण बघत असतील की आपल्या या खेळाडूंमध्ये खेळाडू असा यायला पाहिजे त्यांना दोन तरी षटकार मारले पाहिजेत अनिल पाठारे यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती यावं आपण याव उमर हा जो फलंदाज मैदानात गेलेला असं वाटलेलं त्याच्या बॉडी लँग्वेजवरून की तो फटका मारेल पार्टे साहेब इथे आलेले आहेत उपसरपंच भास्कर पार्टे माजी सरपंच महागाव त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत हा चेंडू हो एक का मागोमाग माग एक असे चांगले चेंडू टाकतोय रजत मुंडे एक क्वालिटीचा हा खेळाडू आहे जे रायगडमधले जे काही चुनिंदा ज्या लेफ्टी ऑलराऊंडर आहेत त्या लेफ्टी ऑलराऊंडरमध्ये याचा नंबर लागतो मोठमोठ्या टुर्नामेंट खेळलेला आहे आखाती देशामध्ये जाऊन आपलं नाव रोशन केलेलं आहे तोच गोलंदाज रजत मुंडे सरस अशी गोलंदाजी करतोय तीन चेंडू झालेत आत्तापर्यंत वीस सभा आणि चार विकेट्स देखील आपण पाहतोय आणि क्वालिटी खेळाडू गोलंदाजी करतोय रजत मुंडे इथे मात्र आपण पाहू शकाल चांगली कामगिरी स्लोअर गोलंदाजी पाहायला मिळते चुनूक दाखवली आणि आणखीन एक डॉट चेंडू आपण पाहू शकाल जसं माळी सरांनी सांगितलं की लेफ्टँड ऑलराउंडर मधील एक नामांकित असा खेळाडू जो रजत मुंडे या ठिकाणी आज गोलंदाजी करतोय आणि आपण पाहिलं आतापर्यंत वीस सभा उपसरपंच समीरजी पांगरे यांचं देखील मनपूर्वक स्वागत उमरे उपसरपंच समीरजी पांगरे यांचं मनपूर्वक स्वागत आक्रमण केले यावेळेस मात्र क्षेत्रक्षक असेल तैनात आणि कॅच मात्र घेतली जाते आणि तिथे मात्र जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन होईल आणि मिळेल डीजेला संधी षटक टाकण्यासाठी संधी आहे रजत मुंडेला आतापर्यंत धाबा झाल्यात त्या फक्त बी साबा पहिलं निर्धाव षटक होईल काय आक्रमण केलंय पुढे सरसवला होता एक सिंगल मिळते दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील संपन्न होतीये तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धाबा झाल्यात त्या मात्र तेवीस धाबा पाच विकेटचं पतन आपण पाहिलं आणि पहिलं सत्र इथे मात्र संपन्न झालंय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय आणि चांगली मेजवानी रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय मैत्री ग्रुप आयोजित सरपंच चषक परळी दोन हजार चोवीस आपण पाहिले या स्पर्धेचे उद्घाटक सन्मान्य प्रकाश भाऊ देसाई शिवसेना प्रमुख रायगड माननीय सौभाग्यवती साक्षीत सती देसाई ताई सरपंच पंचायत परळी यानंतरचा होणारा सामना भातानविरुद्ध भिंगारी रघु परदेसी याला विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं या नंतरचा जो सामना आहे आरके के स्पोर्ट्स भातान विरुद्ध स्वराज सामाजिक संघटना भिंगारी राकेश वाडेकर अमोल विशाल ही सगळी मंडळी आलेली आहे रघु परदेशी तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत सकाळ संध्याकाळ रात्रंदिवस क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट सचिन तेंडुलकरना ज्यांनी नेट प्रॅक्टिसमध्ये गोलंदाजी केलेली आहे ते आमचे रघू परदेशी इथे आलेले आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण टॉस करणार आहोत मी सतीश देसाई साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते टॉस करावा भा, भातांचा कॅप्टन मला असं वाटतं निलेश भोईर पण इथे आलेला आहे निलेश भोईर टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत चंद्रकांत भोईर जर आले असतील भातांचे तर त्यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं संजय जुमारे नरेश भोईर टॉस भिंगारी विरुद्ध भातान यस कुणाल दोन्ही स्टार खेळाडू आहेत कॉंग्रॅच्युलेशन दोघांनाही कोण मागणार चार ओव्हरची मॅच भातानमध्ये भातान, भातान कॅप्टन निलेश भोईर हेड मागितलाय भाताणवाले टॉस मागतायत हेड आणि हेडच हेड आलाय काय करणार दोन मिनिटांमध्ये सांगणार आहे दोघांनाही बेस्ट ऑफ लक कुणाल एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण दोन्ही जे संघ आहेत ते एक गटातील संघ आहेत ट्रॉम्बे चीता कॅम्प नितीन इलेव्हन विरुद्ध आर के स्पोर्ट्स भातान विरुद्ध स्वराज सामाजिक संघटना भिंगारी मात्र जाऊया या चालू सामन्याकडे विनोद यांच्याकडे थँक्यू थँक्यू माळी सर आणि इथे आपण पाहतोय काही सन्मान घेतोय मुख्य व्यासपीठावरती सन्मान्य माजी उपसरपंच उंबरे समीरजी पांघारे साहेबांचा या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय मायाची जालर शाल सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि मान सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय आजे अधिकारी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ त्यांचा यथोचित असा शुभ सन्मान करावा माजी उपसरपंच उंबरे समीरजी पांगारे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय आजी जे अधिकारी साहेबांच्या शुभ असते पुढील आदरणीय व्यक्तिमत्व माजी सरपंच महागाव भास्करजी पार्टेसाहेब यांचा देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती येतो जे तसा शुभ सन्मान केला जातोय सन्मान्य भास्करजी पार्टे माजी सरपंच महागाव विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारावा त्यानंतर आयोजकांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सन्मान्य रघु परदेशी यांचा देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जातोय ज्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं क्रिकेटला योगदान लाभलं ज्यांनी नेट प्रॅक्टिसमध्ये सचिन तेंडुलकर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना या ठिकाणी गोलंदाजी केली रघु परदेशी यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती मी विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारावा गारू परदेशी यांचा देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जातोय बरेचशी मान्यवर मंडळी आज या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचं देखील आमच्या आयोजकांच्या वतीनं अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे मुख्य व्यासपीठावरती क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे प्लीज मॅच ऑन होईल बरीचशी मान्यवर मंडळी आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आयोजन आणि नियोजन आपण पाहतो आहे ग्रुप आयोजित सरपंच चषक दोन हजार चोवीसचं पर्व आपण पाहू शकाल आणि ही रजनी क्रिकेट स्पर्धा आज अंतिम दिवस बरेचसे मायबाप वर्ग प्रेक्षक मायबाप वर्ग मांड्यवर मंडळी सूरज परदेशी साहेबांचा देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जातोय मायेचे उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ मान सन्मानाचं चिन्ह सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं आहे क्षेत्रक्षण लगावलं गेलं मॅच सुरू होईल आपण पाहू शकाल चला फास्ट करा प्लीज आयोजक आम्हाला सूचना करतायत आणि धाबा झाल्यात ते मात्र आपण पाहिल्यात तर तेवीस धाबा आणि चोवीस जाबांचं लक्षण खरं तर बागे म्हणता येईल की आज पहिल्यांदा का होईना परंतु आमच्या गुरुस्थानी असलेले आमचे माळी साहेब यांच्यासोबत आम्हाला छोट्याशा समालोचकाला संधी करण्याची उपलब्धता लाभली त्याबद्दल मैत्रीकृपा सरपंच अशक परळी यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन चोवीसचं लक्ष आणि बॅटर आपण पाहतोय स्ट्रायक वरती आपल्याला पाहायला मिळतंय ते मात्र रजत मुंडे आणि एका बाजूला आपण पाहतोय मयूर जांभळे आय एस पी एल सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये हा खेळाडूची निवड झाली लिलेव प्रक्रियेमध्ये आणि आज मात्र आपल्या संघाकडनं खेळताना अनिल पाठारे यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा बरीचशी सर्व मान्यवर मंडळी आज स्पर्धेच्या निमित्तानं इथे आलेली आहे पहिलाच चेंडू मला असं वाटतंय आणि पहिल्याच चेंडूवर नो नो बॉलचा इशारा पंचांकडून नो बॉलवर कॅच घेतलेली आहे तिसऱ्या पंचांकडे हाईटचा ना तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे वयुर सर तर सर लो स्कोरिंगची मॅच आपण पाहतोय धाबा झाल्यात त्या मात्र तेवीस चोवीस लक्ष पहिल्या चेंडू वरती बॅटेज होती ट्रॉम्बेचा बारा प्रतिनिधी उद्या कॉम्बॉक्समध्ये आणि पहिलाच चेंडू सर आपण पाहिला तर बॅटेज आणि कॅच मात्र घेतली गेली एस टी रक्षकाच्या माध्यमातून परंतु जर विचार केला तर तिसऱ्या पंचांची मागणी झाली हाईट नोसाठी हा बहुधा कॉल आहे तिसरे पंच आमचे रेफर करतायत चेक करतायत तिथे मात्र आणि निर्णय नक्कीच येईल परंतु दोन मोठ्या टीम आपण जसं म्हणाला त्या ठिकाणी नितीन इलेव्हन चिता कॅम्प आणि दुसऱ्या बाजूला बाबू मांडे इलेव्हन सांभारली टीम दोन्ही टीमचा बारा प्रतिनिधी होत्या आमच्या कॉम्बॉक्सच्या बाजूमध्ये बॉम्बे संघाचा बारा प्रतिनिधी येऊ द्या आमच्या कॉम्बॉक्समध्ये तर नक्कीच पंच आमचे निर्णय घेतील ही मॅच लो स्कोरिंगची पहिली विकेट महत्वाची ठरेल ते का की काय आहे ओके देवद आणि मांडा देवद आणि मांडा दोन्ही टीम्सच्या कॅप्टननं विनंती आहे की आपण स्टेजवर या देवद आणि मांडा दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण आल्याची नोंद करा no no तर तर का, का नो बॉल पंचांचा तिसऱ्या पंचांचा पण इशारा आलेला आहे नो बॉल खरं तर झेल घेतलेला आणि असं वाटलेलं आता या मॅचमध्ये अजून आपल्याला ट्विस्ट बघायला मिळतंय का काय परंतु नो डिक्लेअर केला पंचांनी आणि एक धाव मिळते जीवनदान पण मिळतंय ते फलंदाजाला ती जिवंत न मागड ठरू शकतं आणि फ्रीटचा चेंडू असेल एक सिंगल आली आणि आपण पाहतो इथे मात्र संजीवनी मिळते फलंदाजाला परंतु लो स्कोरिंगला जरी पहिली विकेट मिळाली असती तर कुठेतरी मॅच प्रेक्षकांसाठी पाहण्यासारखा झाला असता पुढचा चेंडू इथे आक्रमण केले या चेंडू वरती ओहो हाय हँडसम है मिळतील धाबा सहा येतील त्या सहा धाबा षटकार डीजे विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती यावं सहा नंतरचा चेंडू आपण पाहतोय इथे मात्र जर आपण पाहिलं चेंडूला दिले उंची आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र जेल टिपला गेलाय विकेटचं पतन येतंय मिळतंय डी संधी चंद्रजी मोरे या पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं तर नक्कीच आपण पाहतोय सात धाबा आलेत आणि एक विकेटचं पतन आपण पाहतोय आता मात्र प्रणित मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सोहील आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहू शकाल चार षटकांचं सत्र धाबा जमवायचे त्या फक्त चोवीस धाबा यानंतरची मॅच देखील रफास असेल आर स्पोर्ट भातान विपक्ष स्वराज सामाजिक संघटना भिंगारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल चांगली कामगिरी आतापर्यंत आपण पाहतोय इथे मात्र नितीन इलेवन चित्ता कॅम्प एका बाजूला एका बाजूला बाबू मांडे इलेवन सांभरली टीम एक सिंगल इथे मात्र मिळवली जाते सिंगलच्या माध्यमातून इथे जर आपण पाहिलं धावपालकावरती धाबा आले ते मात्र आपण विचार केला तर आठ ढाबा एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय चोवीसचं लक्ष एक माफक आव्हान म्हणता येईल आणि माफक आव्हान इथे मात्र आपण पाहतोय आणि या माध्यमातून जर आपण विचार केला तर एक एक सिंगल धावसंख्येवरती भर दिली जाते आता मात्र रजत मुंडे एंडवरती एक दर्जेदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता लेफ्ट हँडेड खेळाडू लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय पेस करेल तर मात्र सोईलला एक्सिलेंट गुड डिलिवरी चेंडू आपण पाहतोय डॉट चेंडू आठ डबा आत्तापर्यंत आपण पाहतो आहे एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय समीकरण फक्त चोवीसचं म्हणजे लो स्कोरिंगची मॅच आपण पाहतो आहे नितीन इलेव्हननं चिता कॅम्प आणि बाबू मांडे इलेव्हननं सांभार्डी टीम दोन टीम मोठ्या टीम मी म्हणेल अघाटातील संघ मैदानाच्या आतमध्ये भिड्यात करत आहेत इथे मात्र पाहिलं आपण चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सोहेलचं कौतुक करावं इतकं कमी चांगल्या ट्रॅकवरती गोलंदाजी करतोय आणखीन एक डॉट चेंडू मिळवतोय आता मात्र धावा झाल्यात त्या आठ धावा एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय रजत मुंडे आपण पाहतोय दोन चेंडू आतापर्यंत खेळतोय आता मात्र दोघांमध्ये कुरघोडी सुरू झाली आहे एका बाजूला रजत आणि प्रणित दोघांमध्ये कानमंत्र झालाय कुरघोड्या सुरू झाल्या चर्चासत्रेला उदाहरण आलंय कारण दोन चेंडू डॉट खेळलाय तो रजत मुंडे आणि संघ चोवीस धावसंख्येच्या चो लक्ष्याचा पाठलाग करतोय आक्रमण केलंय इथे मात्र खेळतोय कार्पेट पद्धतीने गॅपमध्ये चेंडू सरसर निघून जाईल मिळतील धाबा चार मिळेल डीजेला संधी चौकार क्रिकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय पहिलं षटक संपन्न झालं आता मात्र उर्वरित षटकं असतील ती मात्र तीन षटकं अठरा चेंडू आणि बारा धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये खरं तर प्रेक्षक मायबाप वर्ग जमा झालाय आपण पाहतोय लाईनच्या बाहेर की दोन दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये नितीन इलेव्हन चिता कॅम्प ट्रॉम्बे संघ आणि बाबू मांडी इलेवन चांबार लीड संघ म्हणजे दोघांमध्ये फाईट मॅच पाहायला मिळेल या आशेने हा प्रेक्षक पायबाप वर्ग इथे जमा झालाय परंतु तेवीस धावसंख्ये भरतीच फक्त नितीन इलेव्हन कॅम्प ट्रॉम्बे संघाला रोख लावली ती बाबू मांडी इलेव्हन सांभारली टीमनं परंतु आता मात्र पाहूया अठरा चेंडू आणि बाराचं समीकरण पहिला चेंडू आपण पाहतो इथे मात्र डॉट चेंडू स्ट्राईक एन्ड बर्दी बॅटर आपण पाहू शकाल तो मात्र प्रणित आपल्याला पाहायला मिळतोय हे डॉट चेंडू खूप महत्वाचे आहेत या मॅच मध्ये लो स्कोरिंगची मॅच आहे चोवीस धावा जमवायचे आहेत आणि एक एक धाव रोखावी लागेल ती मात्र नितीन इलेवन चित्ता कॅम्प टॉम्बे संघल आणि ती परिस्थिती आता सध्या आपण पाहतोय पहिला चेंडू तरी डॉट आपल्याला पाहायला मिळतोय आणखीन एक एक्सिलेंट गुड डिलिव्हरी गोलंदाज आपण पाहतोय रसलच्या माध्यमातून इथे मात्र षटक हाताळला जात आहे आणखीन एक डॉट चेंडू मी पहिलंच म्हटलं की एक एक डॉट चेंडू खूप महत्त्वाचा असेल या मॅच मध्ये आता मात्र पुन्हा चर्चासत्र रजत आणि आपण पाहतोय प्रणित मध्ये चर्चासत्र झालंय तिथे मात्र कान मंत्र दिलंय हेतुकूज कुजबूज सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये की दोन डॉट चेंडू हल्लेत सोळा बाराचं समीकरण मॅच अजून हातात आहे अशा पद्धतीचं चर्चा नक्कीच झाली असेल दोघांच्या माध्यमातून एका बाजूला रजत आणि एका बाजूला प्रणित बॅट एज एक्सिलेंट गुड डिलिव्हरी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट कौतुकास्पद कामगिरी ગોલંદાજ રસલ દાખવતોય ધમકમ મિલતી ડીજેલા સંધી खतरनाक झेल घेतला या यष्टीरक्षकानं म्हणजे एवढा त्याचं वजन आहे मला असं वाटतं ऐंशी पंच्याऐंशी नव्वद तर नक्कीच वजन असेल त्यांचं आहे ना शंभर इथे मॅन सांगतात एवढं वजनाचे असून पण त्यांनी झेप घेतली त्या चेंडूवर आणि सुंदर असा झेल पकडला बघा आणि हेच माळीसर क्रिकेट आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नाही आहे शरीर यष्टीचं काही घेणे देणं नाही आहे तुमच्यामध्ये जिद्द असेल आत्मविश्वास असेल तुम्ही कोणतंही शिखर पार करू शकता आणि ते टॅलेंट आत्तापर्यंत दाखवलं आहे पंधरा चेंडू आणि बारा धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आपण पाहतोय आक्रमण केले क्षेत्रक्षक के येईल परंतु गडबड होते गडबड होते लडखडलाय चेंडू जाईल से मारे पार मिळतील धाबा चार चौकार मिळेल ढीजेला संधी आक्रमण करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय परंतु एक सिंगल मिळते पालकावरती धाबा आल्या सतरा धाबा चार षटकांमध्ये छत्तीस चाळीसचं जरी समीकरण असतं आणि आपण जी गोलंदाजीचा अटॅक पाहतोय आक्रमण पाहतोय रसलच्या माध्यमातून तेव्हा मात्र चांगली कामगिरी नक्कीच करता आली असती फायटिंग आपण पाहू शकाल एम एच फोर्टी सिक्स सिक्स नाईन झिरो फाय स्विफ्ट गाडी आहे ज्यांची कोणाची आहे त्यांनी कृपया बाजूला घ्या एम एच फोर्टी सिक्स सिक्स नाईन झिरो फाय स्विफ्ट आपली बाजू लागे प्लीज मगाशी जो झेल टिपला त्या क्षेत्रक्षकासाठी समीर गायकवाड यांच्याकडून दोनशे रुपयांचं कॅश प्राईज आलंय आपण ते नंतर घेऊन जायचंय मात्र इथे मॅच रंगतदार आपण पाहू शकाल इथे मात्र सन्मान दिलाय चेंडूला एक सिंगल मिळते आणि सिंगलच्या माध्यमातून धाव पालका धाबा आल्या त्या मात्र आपण जर पाहिलं तर अठरा धाबा दोन षटकांची सांगत आपण पाहतोय आणि बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र सहा दाब्यांची तोपर्यंत देऊया डीजेला संधी ऐकूया सुमधुर संगीत डीजे षटकासाठी येतोय तो, ये तो मात्र मोईन आपण पाहू शकाल आणि अतुल आणि रजत मुंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहू शकाल चार चेंडूचा सा चा सामना केलाय पाच ताफात जमवलेत त्या रजत मुंडेनं बारा चेंडू आणि सहाचं सा समीकरण आपण पाहतोय टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा वन एटी फोर कंट्रीजमध्ये लाईव्ह केली जाते आपण पाहू शकाल चांगली क्षणचित्र टिपली जात आहेत चांगली क्लॅरिटी क्वालिटी आपण पाहतोय टीन क्रिक लाईव्ह माध्यमातून त्यांचं जितक कौतुक करावं तितकं कमी आपण पाहतोय आता मात्र मोइनला आपण पाहू शकाल गोलंदाजी एंड वरती आणि रजत मुंडे आपण पाहू शकतो आप बॅटिंग वरती इथे मात्र यष्टी उधळले उधळलाय आणि रजत मुंडेचा खेळ संपलाय एक चांगला दर्जेदार खेळाडू मात्र इथे बाद झालाय आणि येतोय बॅक टू पबेलियन मी म्हटलं पस्तीस छत्तीस चाळीस धाबा जर असत्या तर या मॅचमध्ये फाईट करता आलं असतं ते मात्र नितीन इलेव्हन चित्ता कॅम्प ट्रॉम्बे संघाला एक दम दमख दमदार खेळाडू येतोय बॅक टू पवेलियन मिळते डी संधी विकेटचं पतन आपण पाहतोय दोन पूर्णांक एक चेंडू आता सध्या स्थिती आपण पाहिली अकरा चेंडू आणि सहा दाबांची गरज नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो मात्र ओमकार आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ओमकार वाढील बॅटिंग करण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अतुल असेल अकरा चेंडू आणि सहा दाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये मोईन मात्र चांगली कामगिरी करतोय पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले हे षटक खूप निर्णायक असेल या षटकामध्ये जर जास्तीत जास्त विकेट मिळवले आणि कमीत कमी धाबा खर्च केल्या तर नितीन इलेवन चिता कॅम्प ट्रॉम्बे संघ देखील लीड करू शकतो या मॅचमध्ये किंवा प्रेक्षक मायबाप वर्गाला हवी तशी मॅच रफ अँड टफची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल बॅटे ज्योती चेंडू सरकेल घरंगळेल एक सिंगल मिळते आणि तिथे मात्र सिंगलच्या माध्यमातून धाव पालकावरती धाबा आल्या त्या मात्र एकोणावीस धावा आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते मात्र दहा चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र पाच धाब्यांची चोवीसचं चे लक्ष धाबा झाले ते मात्र एकोणावीस पाच धाब्यांची आवश्यकता मोईन प्रयत्न करतोय म्हणजे बॅटचा पेस सोपवण्यासाठी संधी देत नाहीये चाणक्य नीतीनं गोलंदाजी हाताळतोय चाणक्य नितीनं गोलंदाजी करतोय परंतु इतकं सोपं नाही आहे धावसंख्येचं हो कमी आले कमी आणि आता मात्र पाच धाब्यांची गरज इथे यावेळेस आपण पाहतोय सिंगल मिळवले आता स्ट्रॅटेजी बदलली आहे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल के गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन धावा मिळतील दोन धाव्यांनी धावपलक सर्व धावसंख्या लगावली जाते ती मात्र एकवीस या अंकावरती तीन विकेटचं पतन आपण पाहतोय ओमकार पाटील आणि अतुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते आहे एक चेंडूचा सामना केला ओमकार पाटीलनं एक धावसंख्येवरती खेळतोय दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडवरती तीन चेंडूचा सामना केला अतुलनं सात धाव खेळतोय आता मात्र पुन्हा एकदा सज्ज मोईन इथे मात्र आपण पाहतोय सन्मान दिला या चेंडूला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता सिंगल मिळतेय सिंगलच्या माध्यमातून दहा पालकावरती धाबा झाल्या ते मात्र बाबी सभा कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आणि आता मात्र अवघ्या दोन धाबांनी पिछाडीवरती विजयापासून तो मात्र सेकंड बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल बाबू मांडे इलेव्हन सांभारली टीम संघ फक्त दोन धावसंख्येने विजयापासून थोडासा पिछाडीवरती दोन धाबा संपन्न होतील आणि विजयाचा इथे मात्र डंका वाजेल की आणखीन रफ अँड टफ मॅच पाहायला मिळते सिंगल मिळते दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू आहे आणि दुसरी धाव देखील संपन्न होते अर्थातच ही मॅच फिनिश झाली आहे आणि सामना जिंकला येतो मात्र बाबू मांडे इलेवन सांभाळली टीमनं नितीन इलेवन चिता कॅम्प ट्रॉम्बे टीम आपण आमच्या स्पर्धेमध्ये आलात आपला चांगला खेळ केला आणि चांगली कामगिरी दाखवली त्याबद्दल आमच्या आयोजकांच्या वतीनं मनाच्या अंतकांनापासून हृदयाच्या स्पंदनातून आपलं मनपूर्वक स्वागत व आभार आपलं असंच प्रेम आमच्या आयोजकांवरती राहावं हीच आपल्याकडे अपेक्षा असेल ज्यांचं क्षेत्रक्षेने त्यांनी एक मिनटामध्ये फील्ड लावून घ्या आपल्याला विनंती असेल वेळ दौडू नका प्लीज आज तीन मॅचेस एक्साईट अंतिम रजनी आहे आणि अंतिम रजनीमध्ये प्राईज सेरेमनी देखील असेल बक्षीस वितरण सोळा आणि मान्यवर मंडळींची रेलचेल देखील व्यासपीठावरती आहे दत्ता पार्वे साहेबांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं